अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडा या गावात गेल्या 10 दिवसांपासून विद्युत रोहित्र जळाल्यामुळे विजयभावी या गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत। या संदर्भातील तक्रार करून देखील एमएसईबीकडून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसत नसल्यामुळे या नागरिकांनी आज एमएसईबी कार्यालय गाठत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत विद्युत रोहित्र बसणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा पवित्रा घेत हे आंदोलन करण्यात आले होते, परंतु उद्यापर्यंत विद्युत रोहित्र बसवण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। ट्रान्सफॉर्मर कधी तर येऊ दे, मी माझं काम केलेलं आहे, रिपोर्ट रिपोर्ट पाठवलेला आहे। तुमचा ट्रान्सफॉर्मर आलता दुसरा, पहिल्या वेळेस किती कोणत्या तारखेला आलता ट्रान्सफॉर्मर? 15 तुमच्या गावचे फेल होते, दोघांचा पण मी रिपोर्ट पाठवला होता, दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसवले होते। ओके, नंतर तुमचा फेल झाला 63 मग 63 जो काय ट्रान्सफॉर्मर तुमचा फेल झाला त्याचे कंझ्युमर तुम्ही 100 वरती शिफ्ट झाले। ओके, त्यामुळे ओव्हरलोडिंग मुळे 100 सुद्धा फेल झाला। रिपोर्ट पाठवलेला नाही, ते रिक्वेस्ट वरती आलेला आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर। रिपोर्ट काही नाही, बिना रिपोर्ट येऊ शकत नाही, रिपोर्ट विचारून घ्या, 40 वर्षात कर्मचारी तिथे तो तुम्हाला फॉलोअप देतोय, चोर लोक आहे का हो? एकच काय लाईट बिल मागताय? कोणता व्यक्ती तक्रार घेऊन आल्यानंतर लाईट बिल मागितलं जात? कसं बोलताय तुम्ही? तुम्ही लाईट बिल का मागताय? लाईट बिल बसवल्यावर तुम्ही त्या लोकांवर काय ऑप्शन घेतलं नि की एवढे जण आकडे टाकू नका तिच्यावर मनुष्यानी? आता ते ना टीपी आली आम्ही टाकले, ते जळाली तर मग आम्ही मूर्ख नाही ना त्याची? आम्ही एरिया आपली डीपी बसवली बरोबर, ते सडकली होती आपली सडक बसवली नंतर आता हो
बसवल्यानंतर तिकडचं कनेक्शन तो एका दुकानाकरता त्या माणसाने डीपी जायली एक दुकानाकरता पुऱ्या लोकांनी तिकडे आखेव टाकली शंभरवाल्यांना योग्य ते सांगत आहे योग्य रिकामा कागदपत्र बोला सगळा बा संध्याकाळी आडी येतील आडी असतो डायरेक्ट मी काय होतो तुम्ही राहू शकता का एक दिवस बिन लाईनचे मला सांगा आधी तुम्ही राहू शकता का एक दिवस राहू शकता साहेब आम्ही आले एक दिवस तुम्ही राहू शकता का आमच्या घरी माझे लेकर किती दिवस झाले 10-12 दिवस झाले तुम्ही एक दिवस नाही करू शकत बिन लाईनचं सांगा काय म्हणणं आहे सगळे उडवडीचे उत्तर करणारे लोक आहे जनरेटर वापरा म्हणतो बाबा तुम्ही अनुभव आहे आम्हाला बोलायचा बॅक टू बॅक दोन ट्रान्सफॉर्मर फेल झाले गावठाणचे फेल झाले म्हणजे पूर्ण गाव तुमचा अंधारात गेलेला आहे ओके आपण पहिल्या वेळेस मी एकदम फास्ट तुमचा रिपोर्ट पाठवला आणि दोन्ही ट्रान्सफॉर्मर आले मग बॅक टू बॅक तो ट्रान्सफॉर्मर फेल झाला मग याचं तोंड आम्हाला उत्तर वरती द्यावं लागेल की नाही हा ट्रान्सफॉर्मर फेल का होतोय रिपोर्ट मी प्रत्येक वेळेस पाठवताना मला वरचे साहेब विचारणार नाहीत का काय बाबा काय तिथं काय प्रॉब्लेम आहे मग या सगळ्या गोष्टी विचारायला ती सगळी पूर्तता करायला वेळ लागतो की नाही मनाची समजूत केली होती शनिवारी आला शनिवारी कोणत्या साहेबाला चालू करायला दिसे शनिवारी चालू केला तो तुम्ही पुढे गाडी घेऊन आले साहेब चालली पाहिजे मूर्ती घ्या साहेब हा जे योग्य तुम्ही हे जे लोक इथे आलेले आहे ना यांना चुकीच्या अँगल ना पाहताय तुमचा अँगल चुकीचा आहे सर्वप्रथम तुम्ही जे स्टेटमेंट वापरणार नाही संवैधानिक वापरणार नाही असंवैधानिक भाषेचा वापर करताय तुम्ही बरोबर आम्ही तुमच्याकडे जे आलेले आहे ना आम्ही ऑफिसमध्ये बी घुसू शकतो आम्हाला बी कायदा कळतो बरोबर आम्ही ऑफिसमध्ये घुसले का साहेबांना बाहेर बोलो बरोबर तो जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही एक्सपर्ट लोक आहे त्याच्यातले आम्हाला काय करता त्याच्यातला तुम्ही एक्सपर्ट आहे तुम्ही रिपोर्ट पाठवा रिपोर्ट पाठवून आम्हाला आश्वासन द्या की बा आम्ही किती वेळेस बसू प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या हे असं नाहीये आज सदा असलं मग आम्हाला काही घरी अंधारात बसण्यापेक्षा आम्ही इथेच बसतो ना थोडं वेळ बरं वाटेल तुम्ही पण आम्हाला थोडीशी माझं सांगा आणि या भाऊले सांगून
शासनाने तुमची जबाबदारी जर त्याच्यावर लावलेली आहे त्या जबाबदारीचं तुम्ही 100% पालन करायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे आम्ही येतच की हा बघा मी रिपोर्ट पाठवलेला आहे तुम्ही तसा दाखवू शकता का आम्हाला नाही तुम्ही कारण काय दाखवता शनिवार रविवार फायरमन फोन लावून घ्या तीन तास वरती कोणाल फोन लावायचा हा वरती लावायचा कोण साहेब वरती कोणाशी बोलायचं साहेब सांगा मी बोलतो साहेब वरती बोलायचं का कोणाशी आधी नाही नाही कोणी पुढावी पाठावी त्याच्यानं होत असेल तर तिथे सांगा बोलताय साहेब येऊन शकत का साहेबांनी दिसता नाही काठी एवढी गर्दी म्हणून ते बोलताय तिकडे कोणते साहेब आहेत कोणाची कोणी सरपंच ऐकायला पाहिजे होतं पाणी नाही येतं येतं का तसं नाही विषय ह्या भडका कशामुळे झाला तुम्हाला मालूम आहे का दोन्ही फेल झाले आपण दोन्ही बदलले म्हणजे फेल झाले डीपी गेले ना हो असं झालं नाही केजर असं का उत्तर देता येते आम्हाला की मोठे साहेब ते त्यांच्याकडे त्यांनी उत्तर का दिला मला की बा मोठे साहेब तिकडे म्हटलं मग आम्ही साहेब एक दिवस भर जर लाईन गेली तर किती तकमक होते जीवा मला वायर बंद बदलून द्या तुम्ही आधी जेवण विचारता फक्त लाईन नाही का घरात विचारता येईल शाळेतून आल्या मला बोलू एक डीपी फेल झाली सगळे लोक माझ्याकडे आले एवढेच लोक मी एकच दिवशी दोन्ही आता हे जर इकडची फेल झाली ती बी जाळायची हा कोणता प्रकार दोन्ही झाल्यानंतर काय झालं 100 ची जाड आली आपण सचिवांना नोट टाकून ते बी जाळली त्या डीपीच्या घराच्या खंब्याचा अंतर 50 फुटाचा आहे साहेब काय सांगत मला फक्त 50 फुट बाहेर घेतली 5 मिनिटात बाहेर मारतो ना पण नाही चालत आम्हाला आणि आम्ही चांगल्या विचाराचे लोक आहे आपलं घर बळाला बळावू दे बाबा दुसऱ्याचं काय पाहिजे वायरमन साहेब तू होता का नाही हा ती झाली चूक ते बी म्हणे का साहेब चूक झाली एकामुळे ती दुसरी बीडीपी फेल होऊन गेली मला तेव्हा पर्यंत जावं नाही लागलं आता दुसऱ्यांदा असं होतं तुझी जबाबदारी गावात ऐकून घ्या घरापासून तुम्हाला लाईन कट केली की मग पुरी कट करायला पाहिजे होती ना एरियल कशाला जोडा एका दुकानासाठी एरियल काम जोडा साहेब गोष्टी गोष्ट आहे अरे काय करायचं एका दुकान आहे तुम्ही 1000 फुटावर तिकडच्या लाईन वर गेलं ऍडजस्ट करता येईल का त्या दिवशीच्या घटल्यासाठी आहे ना खंबेऱ्याच्या दुकानात आहे ना
तिथे फ्यूज गेलेला होता साहेब, परत या लोकांनी तिकडच्या लोकांनी येऊन डायरेक्ट फ्यूज टाकला. तिकडच्या टाकला की नाही? तिकडच्या आणि तुम्हाला नाही मारत तुम्ही टाकला. तुम्ही तुम्ही टाकला आणि रात्रभर झोपलेली तुमची एकच चूक झाली त्यांनी तुम्हाला एरिया जोडेल त्याला नको पाहिजे. चुकी झाली बघा. पण आता गावामध्ये लोक आहे तर संताप कशामुळे वाढला ऐकून घ्या की बुवा ते ना आपली डीपी वळली साहेबांनी बाकीच्या लोकांचा संताप वाढला आपली वाहिली आणि त्याने डीपी आधी दिली साहेबांना. हे लोकांचं धोरण उर आलं गावामध्ये आणि आम्ही एवढे वायरमन साहेबांना सांगा आता आम्हाला आहे ना सगळ्या चार मेर दुसऱ्या डीपीचे खंबे आहे का नाही पुऱ्या वाड्याच्या चार मेर दुसऱ्या डीपीचे खंबे आहे सगळे लावायला वायर घेऊन जाऊन 5 मिनिटात लाईन चालू करू शकता. पण मग ती गाणं करता का? काल एवढं विनंती करून सांगतो बा की कालची करून द्या एवढं काम कालची तरी करावा. आता काय किती खेळले? आता खेळ किती आहे? एक त्याच फक्त त्याचा रिपोर्ट झालाय का? आता केला म्हणता साहेब चार दिवस आपण किती काही प्रयत्न केला तर काही गोष्टी शब्दाने होता काही गोष्टी आपल्याला सर शनिवारी डीपी आली रविवारी पोलीस गाडी घेऊन ते डीपी सुरू केली. म्हणून आम्ही आकडे टाकत नाही 2-4 लाखाची वस्तू आहे. आम्ही ते बी काय सारखी आहे इकडे डीपी घेऊन घेऊ आम्ही वेळ लागतो का? मग याला मी स्थापित विचार आहे लेबर आहे बघा बरं का आता नाही तर परत ही नाही लावली का ती बी जाळून बाबूच्या घरापासून कधी शंकट करते दूर काय देतो 3 करता 2 करता एवढं नुकसान झालंय. कोविड झाला डॉक्टर नगरमुळे झाला पेटीवर ठेवले 5 दिवस झाले. आमना बोल दादा एकाने दिलं तर सगळ्यांनी बंद करून टाकली लाईन देणे काय ना तिकडे लोक म्हणून आले बरोबर आहे ना? बरोबर आहे. कालचा फोन मी उचलून आलाय तू काल दिवस आपण स्टाफ आला काल दिवस शंभर वाले मारायला येईल असतील अरे साहेब झाला ना विषय झाला ना तुमच्याशी आमचा काही नाही त्याला या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.